जसं तुमच्याकडे तार्किक मन आहे तसंच दुसरं एक मन आहे जे पूर्णपणे वेगळं आहे. आता तुम्ही टेलिपथी करू शकता, तुम्ही टेलिकायनेसिस करू शकता, या सगळ्या गोष्टी या दिव्य माणसात आहेत. त्या वयामध्ये या प्रकारचं कौशल्य विकसित करणं अगदी सोपं आहे, पण ते प्रचंड दुःख सुद्धा घेऊन येतं. हे पहा, शरीर किंवा हे ज्याला तुम्ही मी म्हणता ते अनेक वेगवेगळ्या टप्प्यात विकसित होतं. या उत्क्रांतीकडे पाहून योगामध्ये आपण याला 7 वेगवेगळे टप्पे म्हणून पाहतो, किंवा आपण म्हणतो माणसाला 7 वेगवेगळी शरीरं आहेत. 7 वेगवेगळी शरीरं म्हणजे खरोखर 7 वेगवेगळी शरीरं नाही, या 7 वेगवेगळ्या अवस्था आहेत ज्यामधून एखाद्या व्यक्तीची वाढ होते. 0 ते 7 जन्मापासून ते वयाच्या 7 वर्षांपर्यंत फक्त भौतिक शरीराची वाढ होते, याला म्हणतात स्थूल शरीर. 7 ते 14 मध्ये दुसरं शरीर ज्याला भाव शरीर म्हणतात त्या व्यक्तीचा भावनिक विकास होतो. 14 ते 21 पुढच्या 7 वर्षांमध्ये मानसिक शरीर विकसित होतं, याच वेळी बुद्धीचा विकास होतो. जेव्हा बुद्धीचा विकास होतो तेव्हा शिकण्याची आवड आणि या सगळ्या गोष्टी निर्माण होतात. पण साधारणपणे आज आधुनिक समाज शरीराच्या या 3 अवस्थांपर्यंतच मर्यादित आहे, भौतिक शरीर, भावनिक शरीर आणि मानसिक शरीर. त्यानंतर आपण कोणताही विकास साधत नाहीये. पुढची 7 वर्ष दिव्य माणसासाठी आहेत. जसं तुमच्याकडे तार्किक मन आहे तसंच दुसरं एक मन आहे जे पूर्णपणे वेगळं आहे. योगामध्ये आपण हे टाळतो, विकासाचा हा 4 टप्पा टाळतो, कारण एकदा का एखादी व्यक्ती यामध्ये गेली की मग ती व्यक्ती एक चमत्कार बनते, अनेकानेक चमत्कार घडू लागतात त्याच्या भोवती. जे इथं आहे ते तिथं असू शकतं, जे तिथं आहे ते इथं असू शकतं. योगामध्ये आपण हा मार्ग बंद करतो. आपण लोकांना दिव्य माणसमध्ये जाऊ देत नाही, कारण ते सुद्धा मनच आहे. ते कदाचित दिव्य म्हणजे एक भव्य मन आहे, बरं का? एका कितीतरी भव्य प्रतीचं मन, आपल्याला माहीत असलेल्या पातळीपेक्षाही भव्य पातळीवरचं मन. एकदा का तुम्ही या मनात प्रवेश केला की तुम्हाला सगळं काही माहिती होतं, बरं का? प्रत्येक गोष्ट नाही, पण इतर लोकांच्या तुलनेत तुम्ही एखाद्या चमत्कारासारखे दिसता. एकदा असं घडलं की लोक साधारणपणे विकासाचा पुढचा टप्पा गमावतात. बहुतेक लोकांकडे ती परिपक्वता नसते हे बाजूला सारून पुढे जाण्याची. ते नेहमीच याच्यात अडकून पडतील. ही अजूनही मानसिक अवस्था आहे. आता तुम्ही टेलिपथी करू शकता, तुम्ही टेलिकायनेसिस करू शकता, या सगळ्या गोष्टी या दिव्य माणसात आहेत. 21 ते 28 वयात हे मन सहजपणे विकसित करता येऊ शकतं. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्या वयामध्ये या प्रकारचं कौशल्य विकसित करणं अगदी सोपं आहे. पण जे लोक आध्यात्मिक मार्गावर आहेत त्यांनी यासाठी कधीही प्रयत्न करू नये, कारण यानं तुम्हाला एवढंच मिळेल की एका उच्च पातळीचं मन. मन तसंही फसवं असतं, उच्च मन तर जास्तच फसवं असतं. ते तुम्हाला आणखी खोलवर अडकवतं सामान्य मनापेक्षा, म्हणून आपण ते फक्त बाजूला ठेवतो. कुणीही अंतिम सत्याचा शोध घेणार नाही जर एकदा का ते दिव्य माणसाच्या संपर्कात आल्यावर, कारण ते एवढं प्रचंड आहे, एवढं अफाट, एवढं अद्भुत आहे की देवासारखं वाटतं. तुम्हाला आणखी काहीच नकोय अशा प्रकारची भावना ते निर्माण करतं. पण ते प्रचंड दुःख सुद्धा घेऊन येतं, कारण साधारणपणे एखादा माणूस जो दिव्य माणसमध्ये शिरतो त्याच्या 47 ते 48 वयानंतर प्रचंड दुःख त्याच्या वाट्याला येतं. योगाच्या मार्गावर आपण काही गोष्टी टाळायचा प्रयत्न करतो आणि नेहमीच पूर्ण शून्यतेकडे, पूर्णपणे विलीन होण्याकडे जातो, कारण तोपर्यंत काम पूर्ण झालेलं नाहीये. एकदा का आपण अध्यात्माला विज्ञानासारखं हाताळलं तर मग आपण वाटेत मनोरंजन शोधत नाही. ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी घडतात आपण त्यांच्याकडे फक्त वर चढण्याची पायरी म्हणून पाहतो. काहीतरी मोठं घडू शकण्यासाठी आपण कधीच त्याकडे मोठं मनोरंजन म्हणून पाहत नाही आणि त्यांना भारावून जात नाही. हे खूप खूप महत्वाचं आहे. काही लोकांना ध्यानात थोडंसं काहीतरी जाणवतं, ते रोमांचित होतात आणि तुम्ही पहाल 2 महिन्यातच ते पुन्हा खाली येतात, बरं का? हे पुन्हा पुन्हा घडतंय, कारण तुम्ही मनोरंजनामध्ये गुंतता. जे काही घडतंय त्यात गुंतून राहू नका. काहीही घडत असलं तरी आपला उद्देश फक्त ध्येय गाठणं आहे. एकदा का एखाद्या व्यक्तीनं आध्यात्मिक मार्ग निवडला की तो कसा बसतो, कसा उभा राहतो, कसा खातो, कसा बोलतो, कसा विचार करतो आणि ज्या पद्धतीनं तो जगतो, सगळं काही आध्यात्मिकच असलं पाहिजे. म्हणून आपल्या जीवनाचा प्रत्येक पैलू योग बनला पाहिजे.
जीवनातला प्रत्येक पैलू विकासाची प्रक्रिया बनली पाहिजे।